आपल्या घरामध्ये गॅस सिलेंडर असतो. गॅस लीक होऊ नये म्हणून आपण सिलेंडरची काळजी घेतो. पण सिलेंडरची टाकी कशी तयार करतात, त्यामध्ये गॅस कसा भरतात हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर मग पाहूयात ते कसं करतात. आताच्या घडीला सिलेंडर अनेक जण वापरतात. शहरी भागात सगळ्यांच्याच घरात सिलेंडर पाहायला मिळतो. पण सिलेंडर कसा बनवतात ते बघा. सिलेंडर बनवण्यासाठी लोखंडाचा वापर करतात. सिलेंडरची टाकी मजबूत बनवली जाते. आता बघा ही टाकी कशी बनवली जाते. छोट्या आकाराचे दोन भाग तयार करून दोन्ही भाग जोडून घेतले. दोन्ही भाग चांगले जोडल्यानंतर टाकी लीकेज नाहीये ना याची खात्री केली जाते. टाकी तयार झाल्यानंतर तिला रंग मारला जातो. इतकंच नव्हे तर टाकी भरपूर दिवस टिकावी म्हणून तिला चांगल्या दर्जाचं लोखंड वापरलं जातं. गॅस टाकीमध्ये भरल्यानंतर पुन्हा एकदा सिलेंडर तपासला जातो. आता बघा कशा प्रकारे सिलेंडर चेक केला जातोय. एखादा सिलेंडर लीकेज असेल किंवा टाकीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ती टाकी बाजूला केली जाते. अशा प्रकारे सिलेंडरची मजबूत टाकी बनवली जाते. त्यानंतरच सिलेंडर आपल्याला दिला जातो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.